कुठल्याही उद्योगामध्ये आपल्याबरोबर ती आपलं मन, बुद्धी, प्रयत्न आणि आपले असलेल्या व्हॅल्यूज म्हणजे आपली तत्व, या चार गोष्टी जर असल्या तर तो उद्योग यशस्वी होतो. मी सुद्धा संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 300 वर हॉस्पिटल्स काढली आणि त्यामध्ये यश मला या चार गोष्टींमुळे मिळालं. या चार गोष्टी ज्यांच्याबरोबर असतील त्यांना अडचणी येतातच, पण त्या अडचणीतून आपली तत्व, आपली बुद्धी, आपली मन या सगळ्यांना एकत्र करून मार्ग निघतो आणि आपल्याला यश मिळतं. आपल्या आजूबाजूला आता आपण स्त्रिया आहोत तर आपल्या घरातल्या लोकांचा पण खूप मोठा सहभाग असतो, कारण घरातल्या लोकांनी काही थोडं विरोधी मत व्यक्त केलं की वाटतं आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही आणि कौतुक तर सर्वांनाच हवं असतं. तर त्यामुळे खास करून पुरुष लोक बोलायचं टाळतात स्त्रियांशी की मतप्रदर्शन उगाच नको, भांडण नको म्हणून टाळतात. बरोबर ना विनोद प्रभू देसाई? तर मी त्यांच्याकडून शिकलो ते. तर गमतीचा भाग सोडून द्या, परंतु मी जे म्हटलं की मगाशी एकाने सांगितलं आपल्या भाषणामध्ये की गुणवत्ता ही फार महत्त्वाची असते, कारण आज आपण एवढे स्टॉल्स इथे ठेवलेले आहेत तर प्रत्येकाने एवढाच विचार करायला पाहिजे की माझ्याकडे वेगळं काय आहे आणि ते वेगळं मी अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत कसं पोचवू शकतो, त्याच्यासाठी मला काय मार्केटिंग करायला पाहिजे, अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोचवायला हवं, ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने लोकांना भावेल असं, लोकांना रुचेल असं, कमीत कमी वेळामध्ये कसं पोचायला हवं. स्पर्धा हा एक जीव घेणा भाग आहे कुठल्याही उद्योगामध्ये, आणि स्पर्धा ही तुम्हाला सतत वाढवत असते आणि सतत मारतही असते. म्हणजे तुमच्यामध्ये वेगळेपणा नसेल, तुमच्यामध्ये गुणवत्ता नसेल तर तुम्ही मरता. जर या दोन गोष्टी असतील तर त्या तुम्ही स्पर्धेमध्ये जिंका, तुमची वाढ होते. तर प्रत्येकाने इथे बसणाऱ्यांनी विचार करा की सपोज कोणी चकली विकते, समोरच्या स्टॉलवरती पण चकली विकते किंवा कडबोळी विकते, माझ्या चकलीमध्ये वेगळं काय आहे, माझी चव वेगळी आहे, माझी रेसिपी वेगळी आहे, माझी बनवण्याची पद्धत वेगळी आहे, नाहीतर मग तुमच्या स्टॉलवरून आपण या गोष्टी का घ्याव्यात, असा प्रश्न आपल्याला विचारला ना की त्याचं उत्तर जर आपल्याला सापडलं तर ते आपल्याला समोर येणाऱ्या गिरायकाला किंवा कस्टमरला पटवता येतं आणि मग आपला प्रॉडक्ट दुसऱ्याला भावतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही व्यवसाय हा नफा तोटा या तत्वावरतीच चालतो, तर तेव्हा हे व्यवसायाचं मुख्य अंग आहे की आपल्याला नफा तोट्याचं आणि त्याचं कॉस्टिंग म्हणजे आपल्याला ही गोष्ट कितीला पडली, उत्पादन खर्च बारीक सारीक किती आला याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. पुष्कळ लोक उत्साहामध्ये व्यवसाय सुरू करतात आणि त्यामध्ये भांडवल किती लागतं, तो केल्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला किती वेळ तोटा सहन करावा लागेल, त्या तोट्याची प्रोव्हिजन करणं, तरतूद करून ठेवणं, ज्याला आम्ही एका लँग्वेजमध्ये लॉस फंडिंग म्हणतो. म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये सुरुवातीला तोटा असतोच, तर ते 2-3 महिने आपण त्याचं लॉस फंडिंग तयार करून ठेवणं, आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं प्रायझिंग काढणं. म्हणजे एक गोष्ट आपण बनवली ती आपल्याला किती रुपयाला पडली आणि ती क्वांटिटी वाढवत नेल्यानंतर त्याची किंमत कशी कमी होते, जितकी क्वांटिटी जास्त तितकी त्याची किंमत कमी, तितके तुम्ही अधिक स्पर्धेमध्ये टिकता. मग वाढलेली क्वांटिटी खपवण्यासाठी तुमच्याकडे काय मार्केटिंग कॅम्पेन आहे, काय स्ट्रॅटेजी आहे, हे पण महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात तिथे तुम्हाला स्वतःची किंमत पण पकडावी लागते. म्हणजे तुम्ही जी गोष्ट बनवताय त्याच्यामध्ये जर तुम्ही 4 तास खर्च करत असलात दिवसाचं, तर तुमचा सुद्धा 4 तासाची मेहनत आणि त्याचा पगार पण तुम्हाला त्याच्यामध्ये धरायला हवा, जे पुष्कळ लोक धरत नाही आणि ती चुकीची पद्धत आहे. तर स्वतःची किंमत, स्वतःची मेहनत ही पण त्याच्यामध्ये उत्पादन मूल्यामध्ये पकडायला हवी. या सोप्या साध्या साध्या गोष्टी केल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला व्यवसायामध्ये मार्जिन मिळते, म्हणजे नफा मिळतो. परतावा हा पण एक प्रकार असतो. म्हणजे मी एखाद्या व्यवसायामध्ये 1000 रुपये टाकले तर ते 1000 रुपये मला किती दिवसात परत मिळाले, त्याला म्हणतात रेट ऑफ रिटर्न. आणि ते परत मिळाल्यानंतर तुमचा नफा सुरू होतो. पुष्कळ वेळेला परतावा आणि नफा या दोन गोष्टींमध्ये गल्लत होते, व्यवसायामध्ये समजत नाही. तेव्हा तुमच्यामध्ये ज्या महिला चार्टर्ड अकाउंटंट असतील तर मी सांगेन की थोडंसं त्यांच्याशी बोला, त्यांच्याकडून एक थोडंसं लेक्चर ऑर्गनाईज करा आणि माहिती घ्या. कारण उत्साहापेक्षाही उत्साह हा कायम टिकत नाही, कारण जेव्हा असं लक्षात येतं की अरे आपल्याच पदरचे पैसे जात आहेत, तेव्हा मग उत्साहावरती विरजण पडतं आणि मग आपण उलट्या पावलाने त्याच्यातून फिरायला. कुठल्याही व्यवसायामध्ये आपण शिरताना आपण आक्रमकरित्या पुढे गेलं पाहिजे, आपल्याला यश मिळवलंच पाहिजे अशी भावना पाहिजे. आणि यश मिळवण्यासाठी
कुठल्या कुठल्या पद्धती आवश्यक आहेत, कुठलं ज्ञान आवश्यक आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे आणि पूर्ण तयारीने एखाद्या व्यवसायात उतरलं पाहिजे. व्यवसायाची सुरुवात छोट्या गोष्टीपासूनच असते, परंतु आपल्याला तो मोठा बनवायचा असतो आणि तो मोठा बनवण्यासाठी जितका कमीत कमी वेळ लागेल तितकं आपण स्वतःला समजलं पाहिजे की तितके आपण अधिक यशस्वी आहोत. मला असं वाटतं की यानिमित्ताने तुम्ही सगळ्या गोष्टी तिथे काही जे तज्ज्ञ उपस्थित आहेत त्यांच्याशी बोला, एकमेकांशी बोला. इथे जे अनेक स्टॉल्स आहेत त्यांचे अनुभव, एक मी म्हणेन 3 दिवसामध्ये एक छोटंसं चर्चासत्र तुम्हीच ठेवा की इथे जे बसलेले सर्व लोक आहेत त्यांनी एकमेकांशी बोला, त्यांना काय अडचणी आल्या. अनेकांना आपल्याला एकमेकांकडूनच खूप शिकायला मिळतं, ते शिका. शेवटी शिक्षणातूनच आपली वाढ होते, ग्रोथ होते. तुमच्या या प्रदर्शनाला, तुमच्या या सगळ्या विजिगुषू वृत्तीला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.